कामतकर क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हॉटेल सूर्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने पुणे येथील न्यूफ्लेक्स करिअर काउन्सिलिंग सेंटरचे उद्घाटनही करण्यात आले. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यूफ्लेक्स करिअर काउन्सिलिंग सेंटरचे संचालक डॉ भूषण केळकर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. बदलत चाललेल्या शिक्षण पद्धतीविषयी त्यांनी सोप्या शब्दामध्ये मांडणी केली. भविष्याचा वेध घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडावा असे आवाहन करताना कामतकर क्लासेसमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. मार्गदर्शनानंतर पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मधुरा केळकर, सुनील कामतकर, शुभदा कामतकर यांच्यासह अन्य शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता रघुजी यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक आता ख्रिस्तीज म्हणून एक ऑप्शन होत, लिलाव जिथं होत होते, त्या लिलावाच्या मध्ये एक चित्र होत आणि त्या चित्राची प्राइस त्यांनी लावली होती $10,000. पहिली बोली $10,000 होती आणि बोली वाढत गेली आणि शेवटी लिलाव जेव्हा फिक्स झाला त्यावेळेला $4,32,500 ते चित्र विकलं. आणि जेव्हा जो कोण माणूस होता ज्याने ते विकत घेतलं तो म्हणला की मला हे आता चित्र द्या आणि ह्याचा हा चेक आणि मला फक्त चित्रकाराला भेटायचंय कारण चित्र फार सुंदर आहे. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की हे चित्र कोणी माणसाने काढलेलंच नाहीये, हे चित्र एका कम्प्युटरने काढलेलं आहे. म्हणजे एखादी कलाकृती ही आपल्याला माणसाने काढली आहे का कम्प्युटरने काढली आहे हे सुद्धा सांगता येणार नाही. या लेवल पर्यंत कम्प्युटर आता तज्ज्ञ होत चाललेला आहे. नसेल तर आपण शिकतोय कशासाठी आणि जर शिकणार असू तर ते नेमके अशा एरियामध्ये शिकलं पाहिजे जिथं आपल्याला पुढे काम मिळेल तरी किंवा काम आपण निर्माण तरी करू इतरांसाठी, म्हणजे अंतरप्रेनरशिप. आणि त्याच्याबद्दलची खर तर माहिती इंडस्ट्री 4.0 या पुस्तकात आहे. हे पुस्तक मीच लिहिलेलं आहे आणि या विषयावरचं मराठीतलं हे पहिलं पुस्तक. फॅशन डिझाईन पासून ते मेडिसिन पर्यंत आणि लीगल फील्ड पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत कुठलाही विषय असा नाही की जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपले पाय रोवलेले नाही. तर विशेषत इथं असणाऱ्या सगळ्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे आई वडील, त्यांची भावंड आणि ज्यांना या विषयात रस आहे म्हणून जे लोक आलेले आहेत अशा सर्व आणि शिक्षक सुद्धा, या सगळ्या लोकांना माझं अतिशय नम्र आणि कळकळीचं आव्हान आहे की आपण काही झालं तरी इंडस्ट्री 4.0 हे वाचलं पाहिजे.
अंतर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका विहिरी जवळ सोलापूर.